शहरातील आसनापुलाजवळ एका साधूला युवकाने मारहाण केली. दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून त्या मद्यधुंद युवकाने शिवीगाळ करून मारहाण केली. त्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्या दोघांना अटक केली. मात्र मारहाण करण्यापूर्वी अन्य तिघांनी आपल्या बॅगमधील पैसे काढून घेतल्याचा आरोप शहादत्त महाराज सारेगावकर यांनी केला. या प्रकारच्या चौकशीच्या मागणीसाठी साधूंनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मारहाण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाईची मागणी साधूंनी केली. नांदेडून जात असताना रस्त्यावर अज्ञात 4-5 जणांनी गाडी अडून गाडीच्या समोर त्या धकाबुकी केली आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर माझ्या बॅगमधून 1,25,00,000 रुपये जे होते ते त्यांनी घेऊन दोन तीन जण आधी पळून गेले आणि जे व्हिडिओ झाला त्या व्हिडिओनंतर या ठिकाणी एका महाराजावर कोणतरी मारहाण करत आहे असं त्या ठिकाणी दिसल्यानंतर तिथल्या परिसरातल्या एका मुलांनी समजा व्हिडिओ करून तो व्हिडिओ व्हायरल केला. त्या व्हिडिओच्या अगोदर त्यांनी खूप मारहाण करून त्या ठिकाणी धमकीसुद्धा दिली. तुला जीवे मारून टाकून देईन तू या ठिकाणी जर कारवाई काही करशील तर. त्या व्हिडिओ करण्यालासुद्धा त्यांनी उलटसुलट बोललेलं आहे आणि जातीयतेवर त्या ठिकाणी बोलून त्याने असणारं भगव्या वस्त्राचा अपमान करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे. कारण तसं कुठलंच नव्हतं, फक्त ते त्याच्या अंतकरणामध्ये लुटण्याच्या भावनेनं काहीतरी असेल या दृष्टिकोनातून लुटण्याच्या भावनेनं आले होते. दोघं तिघं पळून गेले. दोन नंतर साहेबांनी त्या ठिकाणी अटक केलेली आहे त्यांना, पण पूर्ण प्रोसेस झालेलं नाही त्याप्रमाणे. प्रशासनाला एक मागणी आहे की इथून पुढं साधू आम्ही लोक हिंडत असतो, कार्यक्रम असतात आम्हाला, कीर्तन असतात, त्यामुळे आमचा जास्तीत जास्त प्रवास संध्याकाळचा असतो. मग अशा समाजकंटकांनी कोण्याही साधूला भर रस्त्यामध्ये अडून त्रास देणं हे योग्य नसल्या कारणानं शासनाने निर्णय घ्यावा की साधूचा त्या ठिकाणी साधूचा आधारस्तंभ असणारा हा शासन सर्वांनी असणाऱ्या साधूला संरक्षण द्यावं आणि संरक्षण देण्याकरता कटिबद्ध असावं.